संघ दाखल झालेला आहे. स्वयंभू स्फोट पायगाव या संघाला पराभूत करून अध्यक्ष चषकाची अंतिम फेरीमध्ये जोशीलोन भादवाड हे संघ आपण पाहिलंय. जाऊया दुसऱ्या सेमीफायनल सामन्याकडे. बिंदास स्माली आणि रवी पाटील पहिल्या चेंडूवर आपण रवी पाटील यांना पाहिलंय. चेंडूला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करेश म्हात्रे, हेमंतजी गुलवी, मुसाबाई, मनोहरजी जोशी यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. गणेश केनी अगदी बिंदास माले यांच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट करताना मिडॉन आणि मिडॉप खाली आहे. योगेश दळवी यांना आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक कव कॉर्नर रिझन लॉंग ऑन रवी पाटील यांच्यासाठी हा चेंडू आणि ते झेल ड्रॉप होतोय. नक्कीच रवी पाटील यांना बाद करण्याची संधी चालून आली होती मात्र झेल जमिनीला दान झालंय. धावसंख्या चार धावा तीन चेंडूमध्ये बिंदास मालीन या महत्वाच्या सामन्यातून अगदी चांगली सुरुवात पहिल्या तीन चेंडूमध्ये केलेली आहे. बघू एक मैत्रीपूर्ण सामना असेल. दोन्ही संघ मानकुली गावची ग्रामदेवता चौठ्याबा देवाच्या नावाने इथे खेळत आहेत. योगेश दळवीनं टिपलाय झेल, फलंदाज बाद रवी पाटील. चांगला झेल आपण पाहतोय. बघा अगदी आम्ही दोन्ही संघांना सूचित करतोय की आपल्याला फक्त DRS बीमरसाठी आणि धावचित बस या व्यतिरिक्त आपण कुठलाही DRS पंचांकडून मागणी करायची नाहीये. लक्ष असू द्या. पंच आपण देखील खेळाडूंना या सूचना करायच्या आहेत की तुम्हाला फक्त बीमरसाठी आणि एक धावचित यासाठी तुम्ही पंचांकडे DRS ची मागणी करू शकाल. नवीन फलंदाज जयंता माली, वेलकम मनोहरजी जोशी साहेब आणि गणेश दादा केनी. अगदी या स्पर्धेसाठी गणेश दादा केनी यांची आपण पाहिली तर सलग पाचव्या दिवसातून पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची उपस्थिती आपण पाहिलेली आहे. इथे जयंता पहिला चेंडू खेळतोय. कव्हर पॉइंटला सिराम त्यांनी चेंडूला उचलला. एक सिंगल धाव, सिंगल धावसंख्या पाच धावा पाच चेंडू मध्ये पाच 2:06 अगदी बिंदास माली त्याच्या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू टाकतायत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय फलंदाज गणेश केनी. धावचित बात लालचंददा माली, आपलं देखील स्वागत आहे. सुनील माली, गुरुदत्त सिनियर 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. अगदी जोशी इलेव्हन भादवड हे संघानी या चषकाचा एक प्रबल दावेदार म्हणून ज्या संघाकडे पाहिलं होतं स्वयंभू स्फोट पायगाव या संघाला पराभूत केलेला आहे. नक्की चांगला सामना आपण पाहिलाय. क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. एका संघाला असेल तर दुसऱ्या संघाला लढवेल. नवीन फलंदाज आलाय रुपेश. Super 8 मधली सुपर लढत रुपेशनं जिंकून दिलेली आहे. नक्की चांगल्या आज फॉर्म मध्ये आहेत. Super 4 ची लढत आपण पाहतोय. अंतिम फेरीमध्ये दुसरा संघ या सामन्यातून कोण जाईल, चौठ्या रो मानकुली ए की चौठ्या रो मानकुली बी, दोन्ही संघ
एकाच गावातील आहेत, एकाच आमच्या ग्रामदेवतेच्या नावाने हे दोन्ही संघ नवीन 40+ संघटनेमध्ये खेळत आहेत. बघूया, योगेश दलवी आलेत ओव्हर नंबर 2 घेऊन. अतिशय चांगली स्पर्धा प्रताप पाटील साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी नक्कीच लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे. अंतिम विजेत्या संघास HF 100 हिरो कंपनीची बाईक त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. बघूया या चषकावर चौटायर वा मानकुली ए, चौटायर वा मानकुली बी की जोशीलन भादवड ए कुठला संघ नाव करतोय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा आपल्याला पाहायला मिळेल का. संदीप ज्युनियर आपलं देखील स्वागत आहे. लालचंद्र आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये बसून घ्या. योगेश दलवी पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये, दुसरीसाठी जय माली आपल्या घरामध्ये सुखरूप पोचतायत. दोन धावा पहिल्या चेंडूवर रुपेशनं पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 7. अनिल केनी ओम फोटो लाईव्ह अपार मेहनत या स्पर्धेसाठी दिवस रात्र घेताना आपण पाहतोय. नक्कीच पंच सुनील मात्रे असतील, भाऊ पाटील, विश्वास पाटील आणि सुनील पाटील या पंचांचं देखील आभार व्यक्त करूया. त्यानंतर आमचे समालोचक मोहनदादा भोईर, ज्ञानेश्वर चिकने, सुनील शेलके सर, मी स्वतः कलराम केरी, संदेश वखारे, उमेश पाटील, प्रमोद पाटील. इथे बघूया चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. रुपेशनं आज नक्की चांगली कामगिरी केलेली आहे. सर चेंडू आलेला आहे बघा, रुपेश मॅच मधून आलाय का. सुनील पाटील सर चेंडू आलेला आहे बघा, एक चेंडू आम्ही तिथे फेकलाय, जमा करा आपल्याजवळ तो चेंडू आपल्याकडे ठेवून द्या. अतिशय चांगली स्पर्धा या स्पर्धेसाठी, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीज साठी सायकल आहेत, चांगल्या ट्रॉफीज. त्यानंतर गणेशदत्त किरीनी मला वाटते सोन्याचे कॉईन देखील बक्षीस देण्यासाठी आणलेले आहेत. धावसंख्या 11 झालेली आहे. इथे रुपेशसाठी हा चेंडू अगदी कमी गतीने चेंडू टाकला होता, थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचललाय. फलंदाज जयंत माली धावचित बाद आहे. 11+2 13 वर हा धक्का नंबर 3. बघूया प्रेमनाथ माली आलेला आहे. या सामन्यातून नक्कीच प्रेमनाथ मालीला वरच्या क्रमांकावर भरती दिली आहे, सचिन मालीला राखून ठेवलेलं आहे. बघूया प्रेम धावा झालेत 13, चेंडू टाकून झालेत 4. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रताप पाटील साहेबांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, स्वागत करूया स्पर्धेसाठी. त्यांनी देखील अगदी आम्हाला उपस्थिती इथे दिलेली आहे. योगेश दलवी टू रुपेश मात्रे ओव्हर नंबर 2 आणि 5वा चेंडू खेळण्यासाठी रुपेश स्वतःला तयार करतोय.
जोशी इलेव्हन भातवड संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. इथे चेंडू लागते, स्क्वेअर ऑफ द विकेट, संतोष केनीन चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 3 धावा धावून पूर्ण केली आहेत. संतोष केनी एक चौथ्यावर मानकुल या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. रमाकांत केनी सध्या विश्रांती घेत आहेत. जयदास माली आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला बघू शकता आपण एक्शन रिप्ले मध्ये. अगदी आपण पाहिले तर पहिले चेंडू संतोष केनीच्या समोर होता, त्यानंतर संतोष केनीने चेंडू बीट करून त्यांच्या पाठीमागे निघून गेला होता. धावसंख्या 16 झालेली आहे, 11 चेंडूमध्ये 16 धावा आलेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये अभिजित ठाकूर आणि अविनाश माली. प्रेम मालीसाठी हा चेंडू अगदी आडवे बॅटनं चेंडूला खेळून काढलाय. बिंदास मालीचा प्रयत्न इथे, मात्र चेंडू सीमापार. चांगला प्रयत्न केला होता. 2 ओव्हरमध्ये 10 धावा आलेत, 20 10 ची सरासरी आलेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा आलेत, 15. म्हणजे योगेश दलवी नाही तर 15 धावा खर्च केली आहेत. वीस धावा, 3 गडी बाद झाले आहेत. 7 विकेट हातामध्ये आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा, 10 ची सरासरी 2 ओव्हरमध्ये राखली आहे. या ओव्हरमध्ये धावा चांगले आलेत. ओके, योगेश दलवीनं जे धावा दिलेले आहेत त्या धावा करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. मात्र चौथ्यावर मानकुली बी संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे. गणेश पाटील, रवी पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर सचिन माली आणि केतन माली या चारही गोलंदाजांनी या संपूर्ण अध्यक्ष चषकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. अविनाश येतोय चौथ्यावर. मानकुली हे संघाचा संघ नेक ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन अँड लेंथ. चेंडू हातामध्ये येत नाहीये. आपण पाहिलं तर या सामन्यातून चौथ्यावर मानकुली हे संघाच्या खेळाडूकडून चेंडू काहीसा मिस होतोय. एकाच एक्शन मध्ये चेंडू अजूनही कुठल्या खेळाडूनं पकडलेला दिसत नाहीये. धावा झाल्यात 22. जयदास माले आणि संतोष केनीच आपण नक्कीच स्वागत करूया. अगदी यष्टीरक्षक श्रीराम यांचे 2 बॉडीगार्ड आहेत, एक डावा हात आणि एक उजवा हात. श्रीराम आलेत यष्टीरक्षकेच्या भूमिकेमध्ये. आपण श्रीराम यांना पाहतोय, चांगले खेळाडू आहेत श्रीराम. गोलंदाज अविनाश 13 चेंडूमध्ये 22. इथे हा चेंडू बघूया, अपील पंच सहमत नाहीये. यष्टीरक्षक बघा दक्ष आहेत. श्रीराम काय चांगला चेंडू पकडलाय, 1 धाव मध्ये इथे कम्प्लीट केलेली आहे. धावसंख्या 23. 14 चेंडू 23 धावा झालेत.
जबरदस्त चेंडू अप्रतिम, काय चांगली गोलंदाजी या मॅच मधून बघा। अगदी आपण पाहिलं तर अविनाश मालीने देखील प्रयोग केलेले आहे, कारण की ठाकूरला शेवटच्या ओव्हर मध्ये राखून ठेवलेले आहे आणि तिसऱ्या ओव्हर साठी स्वतः अविनाश माली हा संघ नाही आलेला आहे। 23 धावा 15 चेंडूंचा खेळ संपलाय। हा चेंडू देखील सम मारिन डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिला होता। अविनाश माली काय चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा दिलेली आहेत। पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 15, तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये 3। गती कमी केलेली आहे, गती कमी करून चेंडू टाकलाय संतोष केनीला। अगदी रमकांत केनी इथून आवाज देत आहेत, संतोष संतोष काय संतोषने चेंडू पकडलाय, रमकांत केनी खुश आहे। चेंडू तितक्या वेगाने आला होता, चांगलं क्षेत्ररक्षण। धावा झाले 24, साहिल किनीचा काहीतरी आम्हाला कॉल मेसेज आलाय। बघूया साहिल किनी देखील हा सामना पाहण्यासाठी अगदी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत। इथे चेंडूला उडवलंय, अगदी शेवटच्या चेंडूवर रुपेशनं ठोकलाय, अविनाश मालीला षटकार आणि पुन्हा एकदा आपल्या अगदी धाव फलकाला इथे आकार दिलेला आहे। धावा म्हणलं 30, 10 सरासरी बरोबर 3 ओव्हर मध्ये राखलेली आहे। पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 15 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 10। शेवटच्या चेंडूवर षटकार खाला आणि अविनाश मालीनं असं वाटलं होतं की चांगली ओव्हर अविनाश टाकतोय की काय, 5 मध्ये फक्त 4 दिल्या होत्या आणि शेवटच्या एका चेंडूवर षटकार। म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ म्हटलं गेलेलं आहे, क्रिकेटमध्ये कठीण गोष्ट हा शब्दच नाहीये, कधी काय होईल हे कोणी भाकीत करू शकणार नाहीये। बघूया गोलंदाज येत आहेत ठाकूर, शेवटच्या ओव्हर मध्ये अविनाश मालीनं पुन्हा एकदा इष्ट्यांच्या मागे स्वतःला उभा केलेली आहे। श्रीराम आहेत, योगेश दलवी, अविनाश माली हे चौथ्या रो मानकुले संघाचे इष्टरक्षक म्हणून आपण यांना पाहतोय। नक्कीच कालराम दादा माली देखील इष्ट्यांच्या मागे आपण त्यांना पाहिलेलं आहे। ठाकूर ओव्हर नंबर 4 चा पहिला चेंडू, इथे पहिला चेंडू उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला, बिंदास माली दक्षेत, मोठी विकेट ठाकूरनं पहिल्या ओव्हर मध्ये कम्प्लीट केलेली आहे। 30-4 सचिन, सचिनला या मॅच मधून आपण पाहिलं तर 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलेले आहे। बघूया काय गेम प्लॅन आहे, किती संघाला फायदेशीर ठरतोय, कारण की चौथ्या रो मानकुले संघ देखील एक चांगला संघ आहे। आतापर्यंत आपण विचार केला तर नाईटचे 2 विजेतेपद या संघांनी पटकावलेले आहेत आणि चौथ्या रो मानकुले बी संघाने देखील सुरेश देवळीकर नाईटचा हा चषक पटकवलेला आहे। चौथ्या रो मानकुली आणि चौथ्या रो मानकुली बी या दोन्ही संघांसाठी नेहमीच नाईटची स्पर्धा ही खूप लक्की राहिलेली आहे। पाच चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत, सचिन माली स्वतःला तयार करतोय, 30 धावा झालेत ठाकूर।
इथे हा चेंडू अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं चेंडूला ऑन साईडला खेळलाय. बिंदास मालीनं चेंडूला पकडलाय. फक्त एक सिंगल, सिंगल न धावसंख्या 31. 3 ओव्हर मध्ये 30, चौथ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 1 विकेट आणि 1 धाव. बघूया रुपेश च्या समोर ठाकूर. इथे हा चेंडू देखील उडवलाय गुरुदत्त. स्टँड वर अगदी चेंडू सेफ लँड होतोय. षटकार बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी ठाकूरनं चेंडूला अगदी बॅटच्या रडार मध्ये टाकला होता आणि ताकदीचा पुरेपूर वापर आपण रुपेश म्हात्रेचा पाहिलाय. षटकार धावसंख्या 37. सदोतीस धावा झालेत. 3 चेंडू अजूनही या इनिंगचे शिल्लक आहेत. सदोतीस धावा 21 चेंडू. फलंदाज बाद झाले 4. बघूया ठाकूरला थोडीशी चर्चा करायला इथे वेल मिळालेली आहे. बघूया किती फायदा ठाकूरला मिळतोय की मात्र रुपेश म्हात्रेला. चार बाद 37. इथे हा चेंडू देखील ऑन साइड ला उडवलाय आणि इथे देखील आलाय रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार. नक्कीच रुपेश म्हात्रेनं अगदी महत्वाच्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या 43. 43 धावा झाली आहेत. अगदी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय सौटायर व मानकोली बी संघ. शेवटचे 2 चेंडू. 43 धावा. 50 प्लस की 50 अंडर. इथे चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर. अगदी विकेट टू विकेट आपण हा चेंडू पाहिलाय. दुसरीसाठी निघालेत. रॉकेट थ्रो मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण केलेत. मात्र रुपेशला नक्कीच थोडीशी दुखापत मला वाटतं झालेली आहे. दोन धावा या चेंडूवर त्यांनी धावून पळून पूर्ण केले आहेत. धावसंख्या 45.
45 धावा 23 चेंडूंमध्ये। रुपेश मात्रेने या सामन्यातून देखील चांगली फलंदाजी केली आहे, आतापर्यंत 28 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर हा रुपेश मात्रेच्या नावावर आहे। रविकांत पाटीलनं 3, गणेश केनीनं 1, जय मालीनं 1, रुपेश मात्रे 28, प्रेम मालीनं 5, सचिन माली खेळतो 1 वर। पहिल्या ओव्हर मध्ये 5 आले होते असं वाटलं होतं की कुठेतरी 40 आतमध्ये रोखलं जाईल की काय, मात्र चांगले फलंदाजी वेलकम मार्शल केनी। जोशी इलेवन भादवड ए संघ अंतिम फेरीमध्ये अध्यक्ष चषकामध्ये पोहोचलेला आहे। शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज ठाकूर। ठाकूरने या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च केले 15, पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, मात्र त्यानंतर रुपेशनं 3 चेंडू मध्ये 14। धावा रुपेश मात्रेनं या ओव्हर मध्ये ठाकूरला ठोकलेत। बघूया शेवटचा चेंडू गोलंदाज ठाकूरच्या बाजूने राहील की रुपेश मात्रेच्या। जबरदस्त भन्नाट वेग, संतोषनं शॉर्ट फायनली ग्रीजन मधून चेंडूला उचललाय। एकच धाव आलेली आणि इथे पहिल्या इनिंगची समाप्ती 4 ओव्हर 4 बाद 46 आणि विजयाचं लक्ष आहे 47 धावांच। जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकणार आहोत शेलके सरांचा एक गोड आवाज। धन्यवाद।
धन्यवाद कारराम केणी सर. चला मैदानाचा ताबा लगेचच घ्या. चौथा हिरवा माणकुली बी संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करायचं आहे. चौथा हिरवा माणकोली ए आणि चौथा हिरवा माणकोली बी या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. सेमीफायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण पाहू शकाल. या अगोदर फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे तो म्हणजेच जोशी इलेव्हन भादबड ए संघाने. चांगला परफॉर्मन्स त्यांचा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. क्षेत्ररक्षण सज्ज केलं जाते. सलामीची जोडी ही मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असलेली आपण पाहू शकाल. आमचे ऑफिशियल्स ही खेळपट्टीचा ताबात घेत असलेले आपण पाहू शकाल. भिवंडी तालुका नवीन फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक आपण सगळेजण अनुभवत आहात. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम चरणामध्ये आलेली आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघत आहात. अल्पावधीतच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात मिळेल, कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी चांगली राहिली होती. ती म्हणजेच रुपेश म्हात्रे यांची 29 धावा त्याने धावपलकर जोडल्या. रविकांत पाटीलच्या 3 धावा, गणेश केणी 1 धाव, जयमाळी 1 धाव्यावर, त्याचबरोबर सचिन माळी ही 1 धाव्यावर खेळत असलेले आपण पाहिले. शेवटच्या षटकात विशेषतः अभिजित ठाकूर याच्या विरोधात 16 धावा मिळवल्या. पहिल्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी बिंदास माळी याने केली होती, कारण त्याने फक्त 5 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण फलंदाज तिकडे बाद केला होता. योगेश दळवीचं दुसरं षटक सुद्धा महागडं राहिलं, कारण त्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा होत्या. अविनाश माईचं तिसरं षटक होतं ज्यामध्ये 10 धावा आल्या होत्या. आणि अभिजित ठाकूरच्या षटकामध्ये 16 धावा, 49 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल. सेमी फायनलचा सामना जिंकून मेगा फिनालेमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि फलंदाजी करणारा संघ असेल तो म्हणजेच चौथा हिरवा माणकुली ए. दोन्ही एका गावातील संघ आहेत, एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेही स्पर्धेच्या अंतिम चरणामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आल्यानंतर. या अगोदर आपण जोशी इलेव्हन भादवड संघाला फायनलमध्ये दिमागदार प्रवेश करत असताना पाहिलेलं आहे. एका चेंडूमध्ये 2 धावाची गरज होती आणि समोरचा फलंदाज आपण पाहिला तर स्वयंभू पायगाव संघाकडून भिवंडी तालुक्यातील नामवंत फलंदाज जितू गवळी समोर उभा असताना तिथे खरं तर गोलंदाजाने कमाल करून दाखवली होती जोशी इलेव्हन भादवड संघाच्या पिंटू पाटीलने. आणि तो सामना तिथे मग जोशी इलेव्हन भादवड संघाने जिंकला होता. या सामन्याला इथे सुरुवात होते. दुसऱ्या सत्राला अल्पावधीत सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची रचना सज्ज केली जात आहे, सज्ज केलेली आहे. गणेश केणींच्या वतीने पहिलं षटक हाताळलं जाईल. अभिजित आहेत स्ट्राकिंग एंडला आणि नॉन स्ट्राकिंग एंडला फलंदाज योगेश दळवी उभे असलेले आपण पाहू शकाल. 47 इज द टार्गेट, 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये इथे चेस करायचंय सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा माणकोली ए या संघाला. पहिला चेंडू त्यावर इथे उचलून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि याचबरोबर इथे फलंदाज अभिजित याच्या खेळीचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. समोर ठेवलेला चेंडू होता, पायांमध्ये ठेवलेला चेंडू होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता
अधिकच्या फुटवर्कचा वापर करता आला नव्हता फलंदाज अभिजितला, आणि त्याचमुळे हा फटका ज्या दिशेने किंवा जिकडे प्लेस करायचे तिकडे प्लेस करू शकले नव्हते फलंदाज अभिजित. पहिल्या चेंडूवर फलंदाज अभिजित इथे बाद झालेले आपण पाहू शकाल. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज श्रीराम खेळपट्टीवर दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. स्पर्धा अंतिम दिवसामध्ये आपण अनुभवली आणि या स्पर्धेची ही अंतिम रजनी आहे. दोन वाजून 37 मिनिटांचा अवधी आपण पाहिला तर भारतीय प्रमाण वेळेनुसार इथे आपल्याला पाहायला मिळतो जवळजवळ 2:45 वाजलेले आहेत. गोलंदाज गणेश केनी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होत असलेले आपण पाहू शकाल. दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर. न्यू बॅटर इन श्रीराम. श्रीरामच्या पायांमध्ये ठेवलेला चेंडू त्यावर फ्लिकचा फटका श्रीराम खेळत आहेत. व्यक्तिगत स्वतःच त्याचबरोबर संघाचं सांघिक अकाउंट ओपन करत असताना फलंदाज श्रीराम यांना आपण पाहू शकता. पहिल्या सत्राचा विचार केला तर बिंदास माईच्या षटकामधून फक्त 5 धावा आल्या होत्या आणि तरी सुद्धा 46 धावांपर्यंत मजल मारू शकला होता चौथा हिरवा माणकोली बी. आणि इथे गणेश केनी यांचं षटक सुरू आहे की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केले गेलेले आपण बघत आहात. योगेश दळवी यांचा चेंडू पायांमध्ये टाकलेला त्यावर जंटल पुश करतायत. अत्यंत सावधगिरीने खेळतायत फलंदाज योगेश दळवी. या अगोदरच्या सामन्यामध्ये योगेशांची तडाखेबंद फलंदाजी आपण अनुभवली होती आणि त्या फलंदाजीतून त्यांना आत्मविश्वास निश्चितच मिळाला असेल. हा सामना फार मोठा आहे, सेमीफायनलचा आहे. फुलटा चेंडू आहे, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला प्लेस केलेला आहे. क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठला करत आहेत. पायचं क्षेत्ररक्षण कसं झालेलं आहे, दोन धावा तर पूर्ण आहे, तिसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीपमध्ये. खरं तर दुसरा प्रयत्न करावा लागला क्षेत्ररक्षकाला चेंडू अडून फेकण्यासाठीचा. लॉंग चेस होता आणि चांगला फटका खेळले होते. अधिकची गती देत नाहीत गोलंदाज गणेश केनी, त्याचमुळे फटका खेळल्यानंतर चेंडूला तितका वेग मिळत नाही. 4 धावा धावपळकावर. श्रीरामने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चूक करतोय. हा समोर ठेवलेला चेंडू होता आणि समोर ठेवलेल्या चेंडूवर तुम्ही बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या समोर आव्हानं निश्चितच मिळणार आहेत. सगळ्यात अगोदर फलंदाजाने कोणत्याही गोलंदाजाची लेंथ ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस त्या दिशेने फटका खेळलाय. हा फटका अत्यंत दर्जेदार आहे, क्लासिक स्ट्रोक ऑफ दिस ओव्हर. या षटकाचा अंत इथे या चौकाराने निश्चितच होत असलेला आपण पाहू शकाल. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया. चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा होता, अनसर्टनिटी कॉरिडॉर मध्ये पडलेला चेंडू होता. पडल्यानंतर आधी कुसवी मिळाली आणि बॅकफुटला वेट करत होते फलंदाज श्रीराम. अगदी चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा फटका दरम्यान आपण पाहिला आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलवर उभे होते, त्याचमुळे इथे हा चौकार दरम्यान मिळालाय फलंदाज श्रीराम यांना. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावपळक आपण पाहिलं तर ते 8 वर जाऊन पोहोचतंय. पहिलं षटक आपण पाहिलं तर ते गणेश केनी यांचं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दरम्यान खर्च झालेला आपण पाहिला. एक फलंदाज बाद झाले होते अभिजित यांना, मोठी इनिंग खेळण्यामध्ये यश मिळालं नव्हतं या महत्वाच्या सामन्यामध्ये, परंतु ती जबाबदारी इथे फलंदाज श्रीराम यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. कारण या षटकामध्ये श्रीराम यांच्या वतीने जवळजवळ 7 धावा एकवटल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. पायचे गोलंदाज कोणते आहेत किंवा कोणत्या गोलंदाजाकडे इथे संघ कर्णधार रजनीकांत माळी गोलंदाजी करण्याची जबाबदारी देत आहेत. रविकांत पाटील आलेले आहेत क्रमांक 2 षटक घेऊन 11.75 धावांची सरासरी गाठायचे सामना जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामागे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहिल्या की जवळजवळ 3 धावांनी आपण जर विचार केला तर आवश्यक धावगतीपेक्षा मागे चाललेले आहेत चौथा हिरवा माणकोली हे संघ. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं तर पहिल्या षटकात 5 धावा आल्या होत्या बिंदास यांच्या.
रविकांत पाटील इथे तयार होत असलेले आपण पाहू शकाल. रवी पाटील तयार होत आहेत क्रमांक 2 चं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइकिंग एला फलंदाज आहेत योगेश दळवी. यावेळेस इथे हा फटका खेळला होता, फटका फसला होता, परंतु केतन माळी दूरवर होते चेंडूपासून. चेंडू अडवणं त्यांनी पसंत केलं झेल घेण्यापेक्षा. आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवेचा जो जोर आहे, वेग आहे, तो त्याच्यासाठी कंजेनियल आहे. म्हणजे त्याच्या बाजूने जाणार आहे जे झेंडे या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानाची शोभा वाढवत असताना ते फडफडत आहेत आणि पाहायचं या हवेच्या वेगावर स्वार होत असताना फलंदाज त्याचा किती वापर करतील. या अगोदर ऑफसाईड रिजनमध्ये फटका खेळला होता बॅकफुटला असताना फलंदाज श्रीराम यांनी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इथे एक धाव तर पूर्ण असेल, दुसरीसाठी प्रेशराइज करतील का. रवीनी इथे चेंडूवर पोहोचतायत. एक धाव दरम्यान आलेली खर तर आपण पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने प्रहार केला होता फलंदाज योगेश दळवी यांनी आणि तिथे एक धाव आली होती फक्त. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठच्या 2 सिंगल आपण बघत आहोत. रविकांत पाटील इथे तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत योगेश दळवी. त्यांचा अप्रोच कसा असेल या सामन्यामध्ये हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. यावेळी सोडून दिलेला आहे हा चेंडू, जाऊ दिलेला आहे, जाऊ देणं पसंत केलेलं आहे फलंदाज योगेश दळवी याने. आणि पंचांच्या वतीने हा चेंडू इथे दरम्यान वाईड घोषित केला गेलेला आहे. यस, पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. पंच या अगोदर अनाउन्समेंट झाली होती का या सामन्याच्या अगोदर? नाही, पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. चला बिंदास माळी आपण बाहेर या. मैत्रीपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघू शकाल. हा सामना सुरू होण्याच्या अगोदर अनाउन्समेंट झाली होती. यस, हा चेंडू वाईड आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय चेंडूपळीचा. कोणताही संपर्क इथे येत नाही. मला असं वाटतं डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. हा लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू इथे फेकला जातोय आणि धावपलक आपण पाहिलं तर ते 12 पर्यंत जाऊन पोहोचत आहे. गोलंदाज रविकांत पाटील याने सुरुवात या षटकाची अत्यंत चांगली केली होती. लागोपाठचे 2 चेंडू त्याने निर्धाव फेकले होते. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. उंची मिळाली, अंतर मिळेल का हे पाहावं लागेल. इथे क्षेत्ररक्षकाचा एफर्ट अत्यंत चांगला आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर केलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षक सचिन तिकडे उपस्थित होते. फक्त आणि फक्त एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. काही प्रेक्षक त्या दिशेने उपस्थित आहेत. दोन्ही बाजूने खरं तर प्रेक्षक बोलतायत.
त्याचमुळे इथे तिसऱ्या पंचांच्या वतीने बाउंड्री चेक केली जात आहे. आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट आहे, त्याचा आपण वापर करूया. सेफ आहे, सेफ अटेम्प्ट आहे. यस, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे झालेलं आपण पाहिलं. 13 धावा धावपळकर आहेत. तीन चेंडू अजूनही या षटकातील येणं शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, पायचंय, इथे उंची मिळाली, अंतर मिळेल का? केतन तिकडे उपस्थित आहे, जेल सुटतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय. पाहता पाहता दोन धावा पूर्ण इथे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. महत्वपूर्ण दोन धावा या धावपळकावर जोडल्या जात आहेत फलंदाज श्रीराम यांच्या वतीने. श्रीराम चांगल्या टचमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात. या अगोदर एक चौकार सुद्धा श्रीराम यांच्या बॅटमधून आला होता. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेले आहेत. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा मिळालेले आहेत. अजून दोन चेंडूचा काही शेष आहे. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस इथे पाहायचे, फटका फार उंच निघाला आणि त्याचबरोबर अंतर मिळालं. फलंदाज श्रीरामचा आविष्कार हा षटकार. या अगोदर त्याच पद्धतीचा चेंडू टाकला होता रवी पाटील याने. तिथे चेंडूला फार उंची मिळाली होती, अंतर मिळालं नव्हतं. परंतु यावेळेस आपण पाहिलं की स्वीट स्पॉटला बॅटचा चेंडू जाऊन कनेक्ट झाला आणि त्याचमुळे मग चेंडूला अंतर मिळालं होतं षटकाराचं. पाहायचंय एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 21 अर्थात 21. शेवटचा चेंडू यानंतर या षटकातील फेकलं जाणं बाकी. पहिलं षटक 8 धावांचं होतं. या षटकामध्ये चांगला वापर केलेला आहे फलंदाजाने या षटकाचा. 21 रन्स ऑन दी बोर्ड, 21 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू इथे येईल या षटकातील. हे षटक कंप्लीट करण्यासाठी स्ट्राइकिंग इनला फलंदाज श्रीराम. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. पायचे यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टी रक्षण आणि याचबरोबर फलंदाज श्रीराम यांच्या खेळीचा अंत. दोन षटक संपत आहेत. दोन षटकांच्या अंती 47 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना 21 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवला गेलेला आहे फलंदाज श्रीराम यांच्या वतीने. कारण पंचांच्या निर्णयाची फार वेळ श्रीराम यांनी वाट पाहिली नव्हती. लगेचच खेळाडू कक्षाकडे त्या दिशेने ते निघून गेले होते. दोन षटकं संपली. 21 21 धावा धावपळकर जोडल्या गेलेले आपण पाहू शकाल. आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावा, 13.00 ची धावगती इथे राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला चौथा हिरवा मानकोली ए या संघाला. स्पर्धेची अंतिम रजनी, अंतिम रात्र आपण अनुभवत आहात. या स्पर्धेने चांगलं क्रिकेट, गुणात्मक क्रिकेट आपल्याला आतापर्यंत दाखवलेलं आहे. तिसरं षटक सुरू केलं जात आहे सचिन माळी यांच्या वतीने. फलंदाज योगेश आणि अविनाश माळी ही बिनीची जोडी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात चौथा हिरवा मानकोली ए संघाची. कबीर निर्मळ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक या गावचे प्रतितेश उद्योजक साहिलजी केणी यांच्या वतीने दोन्ही संघांसाठी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. कोणताही संघ जरी जिंकला तरी मानकोली गावाचाच तो विजय ठरणार आहे.
अशा पद्धतीने त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये ही निश्चितच खेळली जात आहे. सचिन माळी च्या वतीने तिसरं षटक हे हाताळलं जात आहे. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू त्यावर फ्लिक सदृश फटका इथे खेळत आहेत. मनगटाचा वापर करत असताना एक धाव फक्त आणि फक्त इकडे पूर्ण झालेली आपण पाहू शकाल. एका धाव्याने धावपलक पुढे जात आहे. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा याचबरोबर धावपलकवर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेत अंतिम विजेते संघाला बाईक दिली जाणार आहे. 3,000 रुपये प्रवेश फी आणि अंतिम संघासाठी बाईक, इतकं मोठं बक्षीस 40+ क्रिकेटमध्ये आपण बघत आहात. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, एज लागली, टॉप एज होती, मागच्या बाजूने चेंडू निघून गेला. एसटी रक्षकाने टिपला जेल, फलंदाज अविनाश माळीबाद. अविनाश माळीच्या विकेटचं पतन दरम्यान होत असलेलं आपण पाहू शकाल. पाहायचं आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये, पुन्हा एकदा आपण पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता आणि ज्या पद्धतीने अँटिसिपेट केलं होतं अविनाश माळी याने त्याच पद्धतीचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. परंतु फटका खेळण्यामध्ये असमर्थ ठरले फलंदाज अविनाश. योगेश दळवी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. 4 चेंडूचा सामना करत असताना 4 धावा त्याने धावपलकवर कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत. यानंतर फलंदाजांना आक्रमकतेकडे वळावं लागणार आहे, कारण 10 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे 4 चेंडू या षटकातील अत्यंत महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. सचिन पुन्हा एकदा तयार होत आहेत. नवीन आलेले फलंदाज आपण पाहू शकाल, ते आहेत सदाशिव. सदाशिव यांच्याकडे सुद्धा चांगल्या अॅबिलिटीज आहेत फलंदाजीच्या. सदाशिवला समोर ठेवलेला चेंडू होता, ऑलमोस्ट यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. तो एंडला चेंडू आदळून खेळपट्टीवर घरंगळत राहिला आणि त्याचमुळे ही एक धावी ते पूर्ण करता आली या दोन्हीही फलंदाजांना. एका धाव्याने धावपलक पुढे मार्गस्थ होत आहे. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 23 अर्थात 23, 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आहे. या अगोदरच्या 15 चेंडूंमध्ये जितक्या धावा बनलेल्या आहेत तितक्या धावा 9 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील. योगेश दळवीचा इथे कडक फटका आपल्याला पाहायला मिळतो. हाफ वॉली मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं होतं, ऑन दी अप खेळले होते, मिडल केलं व्यवस्थित रित्या चेंडूला आणि पाठवून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार. खर तर चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या अंगाने वळत होता आणि ते वळण फलंदाजाने व्यवस्थितरित्या हेरलं होतं आणि त्याचमुळे हा फटका या गोलंदाजाच्या विरोधात खेळण्यामध्ये फलंदाज योगेश दळवी सक्सेसफुल ठरले. 29 धाबा धावपलकावर आहेत. 8 चेंडूचा केस शेष आहे, 18 धावांची गरज आहे. 8 मध्ये 18 धावा हवे आहेत सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा माणकोली ए या संघाला, 46 धावा बनवल्या होत्या चौथा हिरवा माणकोली बी संघाच्या वतीने आणि 47 धावांचं टार्गेट दरम्यान इथे ठेवलं गेलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी चौथा हिरवा माणकोली ए संघासमोर. योगेश दळवी सुरुवातीला थोडे टेम्परामेंटने खेळत होते, संयमाने खेळत होते, आता आक्रमक तिकडे वळत आहेत. फुलटॉस चेंडू आहे, त्यावर स्लॉकचा फटका. क्षेत्रक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत प्रेम, चेंडू अडवतायत, त्यानंतर इथे फेकी केली जाते. फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान मिळालेली आपण पाहू शकाल. एका धाव्याने धावपलक 30 पर्यंत जाऊन पोहोचतोय. 7 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 17 धावा पाहायचं, या चेंडूवर किती धावा येतील त्यावरून शेवटच्या षटकामध्ये टार्गेट किती जाईल दिलं जाईल हे स्पष्ट केलं जाईल. सदाशिवचा समोर खेळला गेलेला हा फटका, क्षेत्ररक्षक रवी तिकडे उपस्थित आहेत. रवी याने टिपला जेल आणि याचबरोबर फलंदाज सदाशिव यांच्या खेळीचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकं संपलेली आहेत, 3 षटकांच्या अंती 30 धावा धावपलकवर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात चौथा हिरवा माणकोली ए या संघाला. 6 चेंडू 17 धावा, थोडा इंटरबल इथे होत आहे. पाहायचंय
ड्रिंक्स ब्रेक खरं तर घेऊन ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ कर्णधार अविनाश येत आहेत. योगेश दळवी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात. इथे पॅड मध्ये ठेवलेला चेंडू पायचा एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि दोन धावा पाहता पाहता इथे पूर्ण केल्या जात आहेत. पायचे पाच चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. दोन्ही संघांना समान संधी आहे कारण योगेश दळवीने सुद्धा या अगोदर चांगली फटकेबाजी आपल्याला दाखवलेली आहे. योगेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत चौटा हिरवा माणकोली ए संघाच्या अपेक्षा उद्दीपित आहेत. केतनचा हा चेंडू त्यावर कबड ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग दोन धावा दरम्यान इकडे कम्प्लीट केल्या जात आहेत. दोन धावा धावपळकर जोडल्या जातील. 4 चेंडू आणि 13 धावा या स्पर्धेत याच पद्धतीचे अनेक सामने आपण अनुभवलेले आहेत. पाहायचंय मेगा फिनाले मध्ये कोणता संघ इथे ठरणार आहे. माणकोली गाव तर फायनल मध्ये जाईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. ए जाईल की बी जाईल. यावेळेस हा फटका बसला. योगेश क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का. केतन पासून चेंडू फार दूर आहे. इथे बॅकअप मिळतो सचिन यांचा. चेंडू अडवला जातो पैकी केली जाते. 3 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे चौथा हिरवा माणकोली ए या संघाला. गोलंदाजांच्या कामगिरीचा विचार केला तर गणेश केणी यांनी 8 धावा खर्च केले होते. आरोबी पाटीलने 13 धावा. त्याचबरोबर सचिन माळीचं षटक महत्वाचं राहिलं 9 धावांचं. केतन माळी यांच्याकडे शेवटचं षटक आलेलं आहे. फेकण्याची जबाबदारी त्यांच्यावर मिळालेली आहे. 3 चेंडू 11 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक आपण अनुभवत आहात. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष गणेशजी किनी अर्थात जिग्या दादा यांचं हे फार मोठं आयोजन. तीन मध्ये 11 हवे आहेत. या बे चेंडू इथे एक अँगल क्रिएट करत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आहे. आता जे समीकरण उरलेलं आहे ते टोकाचं बनलेलं आहे कारण इथे आता दोन्ही षटकार खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी योगेश दळवी याला. पाहिजे एखादा षटकार खेळून योगेश दळवी सामना जिवंत ठेवतील का की या चेंडूवरच या सामन्याचा रिझल्ट आपल्याला स्पष्ट होईल. काही होऊ शकतं. योगेश याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. सलामीसाठी खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. केतन यांनी गोलंदाजी सुद्धा चांगली केलेली आहे. फुलटॉस आहे आणि इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे. त्याचबरोबर सामन्यावर आता पकड मजबूत झालेली ती म्हणजे चौथा हिरवा माणकोली बी संघाची. अंतिम टप्प्यामध्ये चौथा हिरवा माणकोली आणि चौथा हिरवा माणकोली ए आणि चौथा हिरवा माणकोली बी संघ एकमेकांच्या समोर आलेले आपण पाहिलेले आहे. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज केतन माळी यांनी प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी केतन माळी यांची आपण पाहिली. शेवटचा चेंडू इथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. याच बरोबर भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष चषकातील मेगा फिनाले मध्ये जाणारा दुसरा संघ ठरला चौथा हिरवा माणकोली बी संघ जिंकले.